नमस्कार, मी डॉक्टर शुभांगी श्रीकांत अदाटे. मी एक स्त्रीरोग तज्ज्ञ आहे. फेलोशिप झालेलं आहे ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपिक सर्जरीजमध्ये आणि नवी मुंबईमधली पहिली कॉस्मेटिक गायनेकोलॉजिस्ट ऑर्नेट हॉस्पिटल्स खारघरहून. आणि माझा आजचा विषय आहे हिस्ट्रोस्कोपी. हिस्टोस्कोपी हे स्त्रियांच्या बऱ्याच निदानासाठी केलं जातं, ज्यांपैकी कारणं खालचे आहेत. पहिलं तर ज्या बायकांचे आतले स्त्राव, म्हणजे गर्भपिशवीचा आतला सराव, ज्याला आपण एंडोमेट्रिंग लायनिंग असे म्हणतो, ते जर खूप जास्त जाडं असेल तर ते डायग्नॉस्टिक त्यांचे बायोप्सी करूनही आपण त्याला पाठवतो बाहेर, त्यासाठी केलं जातं. दुसरं म्हणजे ज्यांचे युट्रसमध्ये अनॉमलीज आहेत, गर्भपिशवीमध्ये आतमध्ये कुठले तरी मुलेरिन अनॉमलीज आहेत, त्या लोकांमध्ये हे केलं जातं. ज्या बायकांना किंवा ज्या स्त्रियांना संतती म्हणजे मुलं होत नाही आहेत, अशा लोकांसाठी डायग्नॉस्टिक म्हणून पण हे प्रोसिजर केलं जातं. काही स्त्रियांना रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप, म्हणजे ज्या वयामध्ये त्यांना मुलं बाळं होतात, त्या वयामध्ये त्यांना कधी पॉलिप, म्हणजे एक छोटासा ग्रोथ असतो गर्भपिशवीमध्ये, किंवा फायब्रॉइड, म्हणजे जी ही मोठी गर्भपिशवीतली गाठ, किंवा असे बरेच पॅथॉलॉजीमध्ये पण हे प्रोसिजर केले जाते. हिस्टोस्कोपी हे जी शस्त्रक्रिया असते ही नेहमी मासिक महिना, जो मासिक पाळी जी येते, म्हणजे पिरियड्स जे येतात, त्याच्यानंतर केली जाते. विदिन 1 week to 10 days पाळीच्या आपण, म्हणजे 7 to 10 दिवसाच्या आत आपण हे प्रोसिजर करतो. हिस्टोस्कोपी हे जो प्रोसिजर आहे, हे जी शस्त्रक्रिया आहे, ही अशा बायकांमध्ये केली जाते जे आयदर प्रेग्नन्सी प्लॅन करतायत आणि बरेच दिवसांमधून ट्राय करूनही त्यांना मुलं बाळं होत नाही आहेत, त्यांची ट्यूब चेकिंग करायला ही टेस्ट केली जाते. दुसरं म्हणजे अशा बायका ज्यांची पाळी गेलेली आहे आणि पाळी गेल्यानंतरही त्यांना ब्लिडिंग होत आहे, किंवा तिसरं म्हणजे ज्यांना गर्भपिशवीमध्ये कुठलीही गाठ किंवा अबनॉर्मल ब्लिडिंग किंवा कुठलंही छोटंसं पॉलिप, म्हणजे एक असं ग्रोथ की ज्याच्यामुळेही त्यांना पाळीमध्ये गरजेपेक्षाही जास्त ब्लिडिंग होत आहे, अशा लोकांसाठी हे प्रोसिजर केले जाते. हिस्टोस्कोपी जी शस्त्रक्रिया असते ही डिपेंड करतं कुठल्या प्रोसिजरसाठी केली जाते. जर ती एक फक्त डायग्नॉस्टिक, म्हणजे कुठल्याही गोष्टीबद्दल एखादं निदान करण्यासाठी जर करत असेल, तर त्याला कुठल्याही प्रकारचा अनस्थिसिया देण्याची गरज नसते. हे एक डायरेक्ट विदाउट अनस्थिसिया ही एक प्रोसिजर, ज्याला आपण ऑफिस हिस्टोस्कोपी असे म्हणतो. पण ज्या कारणामध्ये जिकडे एखादं फायब्रॉइड किंवा एखादं पॉलिप, किंवा ज्या लोकांना आपली ट्यूब चेकिंग करायची आहे, किंवा IVF प्रोसिजरच्या आधी जे प्रोसिजर करतो, ह्या सगळ्या प्रोसिजर्ससाठी अनस्थिसिया न देता ही ऑफिस हिस्टोस्कोपी ही करता येऊ शकते, ज्याला कोणत्याही प्रकारचा अनस्थिसिया किंवा लोकल अनस्थिसियामध्येही करू शकतो. हिस्टोस्कोपी हे प्रोसिजर झाल्यानंतर कदाचित बाईला एक थोडंफार पोटामध्ये क्रॅम्प होणं किंवा थोडंफार ब्लिडिंग होणं हे ॲब्सोल्युटली नॉर्मल आहे. हे एक मायनर प्रोसिजर आहे. याच्यामध्ये जर अनस्थिसिया नसेल दिलेला तर मे बी थोडंसं पेन होऊ शकतं किंवा त्रास होऊ शकतो, जो 1 to 2 दिवस राहतो. पण जिथे अनस्थिसिया दिलेला असेल त्या प्रोसिजरनंतर काहीही कुठल्याही प्रकारचं पेन इंजेक्शन्सनी वगैरे क्युअर करू शकतो आणि ते त्याच दिवशी पेशंट डिस्चार्ज होऊ शकतो. हिस्टोस्कोपी हे एक डे केअर प्रोसिजर किंवा एका दिवसभराचं प्रोसिजरही असू शकतं, ज्याच्यामध्ये सकाळी येऊन संध्याकाळीही पेशंट घरी जाऊ शकतं. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं हॉस्पिटल स्टे किंवा नाईट स्टेची गरज नसते. हिस्टोस्कोपीनंतर जर आपण कॉम्प्लिकेशन्सचा विचार केला तर मग डेफिनेटली जसं मी सांगितलं की थोडंफार ब्लिडिंग होणं खूप नॉर्मल आहे. दुसरं म्हणजे पेशंटला थोडंफार पेन होऊ शकतं, बऱ्याच वेळेस प्रोसिजरनी रिलेटेड इन्फेक्शन वगैरे पेशंटला होऊ शकतं. कदाचित जर ते इन्फेक्शन युरिनमध्ये गेलं तर युरिन इन्फेक्शन होऊ शकतं. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, कदाचित युट्राईन परफोरेशन, म्हणजे ऑपरेशन करता करता कधी कधी गर्भपिशवी ही त्याच्यामध्ये ही एक होल होऊ शकतं.